गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। शहरात फिरणाऱ्या निराधार तसंच मानसिक रुग्णांना भटक्या जनावरांसारखीच वागणूक मिळते, मात्र त्यांना जर मायेचा आधार दिला आणि जिवाळ्यांना थोडीशी मदत केली तर त्यांना नवजीवन मिळू शकतं। याचाच प्रत्यय दिलाय तो संदीप परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी। त्यांच्या प्रयत्नामुळे म्हापशात फिरणाऱ्या एका मनोरुग्ण निवृत्त सैनिकाची कोल्हापुरातल्या कुटुंबियांशी भेट झाली। पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळनजीक संदीप परब यांचा सविता आश्रम आहे। हा जनसेवेचा वसा खूप वर्षांपासून संदीप आपल्या सहकाऱ्यांसमवेत जपत आहेत। एका कार्यक्रमाच्या निमित्तानं संदीप परब म्हापशात आले होते। त्यांनी एक रात्र म्हापसा बसस्थानकात काढली। इथं 30 ते 35 निराधार व्यक्ती झोपलेले असतात। अनेकांची त्यांनी विचारपूस केली। यापैकी एक मानसिक रुग्ण अतिशय वाईट अवस्थेत आढळला। अधिक चौकशी केली असता ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड इथले माजी सैनिक असल्याचं समजलं। मानसिक संतुलन बिघडलं आणि किरकोळ भांडणावरून घराबाहेर पडल्याचं त्यांनी सांगितलं। भटकत भटकत इथं पोहोचल्याचं सांगत असतानाच आता घरी जायला जमत नसल्याची अगतिकताही त्यांनी व्यक्त केली। भीक मागून पोट भरत असल्याचं त्यांनी सांगितलं। मग परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या रुग्णासमवेत रात्र जागून काढली। सकाळी सार्वजनिक स्नानगृहात नेऊन आंघोळ घातली, स्वतः त्याचे केस कापले आणि दाढी केली। प्रसाद आंगणे व आशिष कांबळे या त्यांच्या सहकाऱ्यांची त्यांना या कामी मदत मिळाली। यानंतर त्यांनी आपल्या सविता आश्रमातली रुग्णवाहिका बोलावून घेतली। म्हापशातले सहकारी कार्यकर्ते संदेश बुरिये, पूनम बुरिये, विजय भिके यांच्या मदतीनं म्हापसा पोलिसांची परवानगी घेतली आणि थेट चंदगड पोलीस ठाण्यात गाठलं। तिथं या रुग्णाची बेपत्ता अशी नोंद होती। लगेचच पोलिसांनी कुटुंबियांना बोलवून ही भेट घडवून आणली। आनंद संस्था रस्त्यावरील निराधार बांधवांसाठी कार्यरत आहे। मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुक्यात सविता आश्रम एक सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाजूलाच एक पणजूर येथे, गोवा येथे, काही म्हापसा येथे काही निराधार बांधव असल्याची आढळली। मग शनिवारी रात्री आम्ही टीम पोचली। तिथे 30 ते 35 निराधार बांधव असल्याचे आम्हाला आढळले। त्या तरुण बांधवांमध्ये एक वृद्ध गृहस्थ होते, ज्यांचं वय 65 वर्ष होते आणि ते निवृत्त सेना दलातून ते निवृत्त झालेले होते। त्यांना घरी जायचं होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्यांची स्वच्छ आंघोळ घातली, दाढी केली, केस कापले, स्वच्छ कपडे घातले आणि म्हापसा पोलिसांच्या परवानगीने चंदगड येथे त्यांच्या घरी नेऊन सुखरूप सोडण्यात आले। त्यांचे 3 मुलगे आणि त्यांची सुविध पत्नी त्यांची वाट बघत होते, असं निराधार बांधवांचं पुनर्वसनचं कार्य जीवनानंद संस्था करीत आहे। थोडीशी मदत आणि थोडी माणुसकी दाखवली तर अशा अनेक भटकणाऱ्या मनोरुग्णांना त्यांचं हरवलेलं आयुष्य पुन्हा मिळेल। ही त्या मनोरुग्णाचीच नव्हे तर समाजाची आणि पर्यायानं देशाचीच सेवा असते। तथाकथित समाजसेवक म्हणून मिरवणाऱ्या पंचतारांकित सामाजिक कार्यकर्त्यांनी ही देशसेवा केली तर खऱ्या अर्थानं त्यांना समाजाकडून सन्मान मिळेल। गुरुप्रसाद दळवीसह उमेश धर्मेकर, गोवन वार्ता लाईव्ह, म्हापसा।